तर काही झालं तरी मित्र पक्षाच्या 26 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 22च जागा राहतील. आगामी निवडणुकीत 26-22 असंच जागा वाटप राहील. राष्ट्रवादीची ठाम भूमिका, अजित पवारांचं वक्तव्य. कामाचं श्रेय राष्ट्रवादी काँग्रेसला जातंय याचा काही लोकांना उलगडा व्हायला लागला आणि मग जलसिंचन खातं कसं बदनाम होईल याची व्यवस्था महाराष्ट्रात काही लोकांनी करायचं ठरवलं. राज्यातल्या दुष्काळी भागात पाणी पोहोचवण्याचं श्रेय राष्ट्रवादीलाच, जलसिंचन सिंचनावरून राष्ट्रवादीला बदनाम करण्याचे प्रयत्न. जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्ष हल्ला बोल. महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या सीमेवर वनजमिनीच्या वादातून झालेल्या गोळीबारात 10 आदिवासी जखमी. जखमींवर धुळ्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू. वादळी पावसाचा ओडिशा आणि आंध्र प्रदेशला जोरदार तडाखा. 30 जणांचा मृत्यू, लाखोंचं स्थलांतर. कटकमधली वन डे मॅचही रद्द. आणि सचिन तेंडुलकरच्या स्वागतासाठी हरियाणातल्या लाहलीत चाहत्यांचा उत्साह शिगेला. मॅचसाठी आलेल्या सचिनला पाहण्यासाठी गेस्ट हाऊस बाहेर पहाटेपासून गर्दी.